नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी एम पी एस जे विविध पद आहेत त्यांचा जो सिलेबस आहे तो दोन हजार बावीसच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कव्हर करतो आहोत आणि आजचं जे आपलं लेक्चर आहे ते म्हणजे महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा मेन एक्झाम जी आहे ग्रुप सी ची त्यामधील दुय्यम निरीक्षक ज्याला आपण एक्साईज सब इन्स्पेक्टर असं म्हणतो आहे या पदा संदर्भातलं आजचं हे व्हिडिओ लेक्चर असणार आहे याच्यामध्ये सिलेबसही आहे आणि त्याच्यानुसार वाचायचे काही बेसिक पुस्तक का जे आहेत त्याची थोडक्यात चर्चा या ठिकाणी असणार आहे ओके बघा अं एक्साईज सब इन्स्पेक्टर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क आता याची पात्रता काय याच सगळं एक्झाम पॅटर्न काय आहे ते सगळं आपण एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याचा व्हिडिओ सुद्धा या चॅनलवर टाकण्यात येईल तर बघा परीक्षा योजना काय आहे मुख्य परीक्षेला दोन पेपर असणार आहेत ओके एकूण गुण या ठिकाणी दोनशे असणार आहेत त्याच्यामध्ये पेपर एक जो आहे तो संयुक्त असणार आहे आता हे संयुक्त म्हणजे काय तरी ते मंत्रालय क्लर्क टॅक्स असिस्टंट आणि दुय्यम निरीक्षक या तिघांचा शंभर गुणांचा पेपर असणार आहे पेपर दोन हा स्वतंत्र असणार आहे शंभर गुणाचा जो फक्त एक्साईज सब इन्स्पेक्टर साठीचा असणार आहे आता बघा पेपर आपण नीट समजून घेऊया हे जे दोन पेपर आहेत ते कसे आहेत पहिला जो पेपर एक आहे ना याच्यामध्ये मराठी याचे साठ प्रश्न साठ गुणांसाठी आणि इंग्रजीचे चाळीस प्रश्न चाळीस गुणांसाठी okay? ओके मराठीसाठी दर्जा बारावीचा आणि इंग्रजीसाठी पदवीचा मराठीचा पेपर हा फक्त मराठीतून राहणार आणि इंग्रजीचा पेपर हा फक्त इंग्रजीतून असणार याच्यात मराठीमध्ये मराठी व्याकरण शब्दसंग्रह उतार येईल इंग्रजीमध्ये सुद्धा ती येतील त्याचा आपण खाली डिटेलमध्ये बघतोय आणि एक तासाचा कालावधी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न चार ऑप्शन तुमच्या समोर असतील वन ची निगेटिव्ह सिस्टीम असेल तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे आता इथे पेपर टू काय आहे पेपर टू ज्याला सामान्य क्षमता चाचणी असं म्हणतोय आपण या पदा संदर्भात जे विशेष ज्ञान आहे त्याचा पेपर टू असणार आहे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी या ठिकाणी पदवी दर्जा आहे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये हा पेपर असेल एका तासाचा पेपर असेल दोन पेपर आता आपल्याला पेपर एक व्यवस्थित समजून घ्यायचा आहे त्याच्यासाठीचे पुस्तकं कोणती वाचायची काही बेसिक तेही या ठिकाणी मी सांगणार आहे पेपर वन बघा मराठी व्याकरण याला फक्त व्याकरण नाही म्हणू शकत मी मराठीमधलं शब्दसंग्रही आहे वाक्यरचना आहे व्याकरण आहे म्हणी व वाक्प्रचार आहे त्यांचे उपयोगही आहे आणि उत्तरावरील प्रश्न सुद्धा आहेत ओके okay? एक्साईज मेन्स पेपर च मराठी बद्दल बोलतोय तुम्ही म्हणाल याचा अभ्यास कशातून करायचा शब्द संग्रहासाठी तुम्हाला मी सांगितलंय आधीही सांगितलं आताही सांगतोय की के सागरचं पुस्तक शब्दसंग्रहासाठी चांगलं आहे दीपस्तंभचं पुस्तक तुम्ही वापरू शकता ओके दुसरं म्हणी आणि वाक्प्रचार तुम्हाला जे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे त्याच्या शेवटी बऱ्यापैकी दिलेलं आहे जुन्या प्रश्नपत्रिका तरी का तुम्हाला इथे फार महत्वाचे ठरणार आहेत कारण की जुन्या म्हणजे मग इथे फक्त एक्साइजच्या नाही वापरायचे जुन्या मग ते राज्य सेवा मुख्य पी एस आय एस ओ टॅक्स असिस्टंट हे सगळ्यांचे जे मुख्य जे पेपर आहेत ना सगळे मराठी व्याकरणाचे ते सगळे पेपर सोडवून टाकायचे त्याचे प्रश्न पाठच झाले पाहिजे असे करायचे मराठी व्याकरणासाठी मोरावळी वापरा बाळासाहेब शिंदे वापरा मला वाटतं दोन पुस्तक पाहिजे एक कोणतेही वापरा मात्र मोरावळांबी मध्ये मा तुम्हाला जे शब्दसंग्रह आहे तो पूर्ण भेटत नाही त्यासाठी तुम्हाला एकतर मोरावळंबी घेतलं तर मग शब्दसंग्रहाचं वेगळं पुस्तक घ्यावं लागतं मात्र मोरावळंबीचे आता शब्दसंग्रहाचं वेगळं स्वतंत्र पुस्तक आलेलं आहे तुमच्याकडे जर ती दोन्ही असेल तो संच आता भेटतोय तो असेल तर मग तुम्हाला दुसरं काही वाचायचीच गरज नाही ओके okay? पुढे आपण जातो इंग्रजी व्याकरणाकडे इंग्रजीमध्ये बघा कॉमन होकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर युज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेसिंग इंग्रजीमध्ये मित्रांनो होकॅब्लरी फार महत्वाची आणि या होकॅबलरीसाठी तुम्हाला मुख्यलयात मी म्हणतोय ती पालँड सुरी जी आहे ना त्याचं तुम्ही शब्दसंग्रह जर व्यवस्थित केला तर ते प्रश्न जसेच तशी येतो तसं आपण म्हणू शकतो मात्र फक्त त्याच्यावर नाही तुम्हाला इथे पॅसेजेस न्यूजपेपर वाचत राहावे लागतील कंटिन्यू इंग्लिशवर काम करावं लागेल हे सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला बघायचं असेल बेसिक ग्रामर तर तुम्हाला करायचच आहे मात्र थोडंसं इंग्लिशचं रिडिंग तुम्हाला वाढवावं लागेल हे कंटिन्यूची प्रोसेस आहे मग हे पालय सूर्य आहे रेनन मार्टिन आहे इतर बरीचशी पुस्तकं मार्केटमध्ये आहेत मात्र हे दोन पुस्तकं बेस्ट आहे इकडे थोडंसं मराठी आणि इंग्लिशमधून तुम्हाला करायचं असेल बाळासाहेब शिंदे आहे एमजी सेख आहे ही पुस्तकं तुम्ही करू शकता ओके पुढे जातोय आपण पेपर टू काय बघा आता पेपर टू सेपरेट आहे आता हे जे ग्रुप सी आहे ना मित्रांनो ग्रुप सी कंबाईन ग्रुप सी याच्यामध्ये काही पेपर पेपर टू मधले काही सिलेबस एकदम सेम आहे बघा चालू घडामोडी तुम्हाला तिकडे टॅक्स असिस्टंट क्लरिकलला सुद्धा आहे बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा तिकडे आहे भारतीय राज्य घटना सुद्धा तिकडे आहे माहिती अधिकार आणि मानवी महाराष्ट्र लोकसेवा फक्त तिकडे आहे म्हणजे हे ग्रुप बी ला सुद्धा पीएसआय एस ला सुद्धा मेएन्सला हे सगळं आहे माहिती व संगणक तंत्रज्ञान म्हणजे सिलेबस बघा सेम असतो तुम्हाला मी आधीही सांगितलंय की तुम्ही राज्यसेवा कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी या तिघांचाही अभ्यास जवळपास सोबत जरी केला तरी तुमचा साठ ते सत्तर टक्के सारखा आहे त्याच्यामुळे ज्याचा चांगला अभ्यास तो कोणती परीक्षा त्या ठिकाणी पास होऊ शकतो ज्याचा नाहीये तो सगळ्याच ठिकाणी उचकतो ती लक्षात राहू द्या ओके आता याच्यातल्या डीप मधल्या मुद्द्यांवर मी जास्त जात नाही हम्म पुढे जातोय आपण इथे स्पेशल काय आहे तुम्ही एक्साईज सब इन्स्पेक्टरचा पेपर देत आहात थोडस पोलीस खात्यासारखं कायदे या ठिकाणी महत्वाचे आणि मग त्या ठिकाणी मानवी हक्क आणि जबाबदारी आहेत जे पी एस आय मुख्याला जे असतात ना बघा आता पी एस आय मुख्यालय हे दोन घटक आहेत बघा मानवी हक्क आणि जबाबदारी आहे बॉम्बे ऍक्ट आपण जो बघतोय तो आहे ओके आणि हे मायनर ऍक्टही पी एस ला आहेत म्हणजे दोघांचा सिलेबस इथे किती मोठा सारखा आहे ओके हुंडाबंदी कायदा असेल कौटुंबिक हिंसाचार अॅट्रोसिटी ऍक्ट नागरी हक्क संरक्षण कायदा ह्युमन राईट ऍक्ट तंटामुक्ती अभियान जे म्हणतोय आपण ते हे सगळं आहे दोन्हीकडे मात्र इथे वेगळं काय इथे वेगळं हे आहे मित्रांनो एक्साईज मॅन्युअल आहे व्हॅल्यूम वन मॅन्युअल व्हॅल्यूम थ्री आणि इथे व्हॅल्यूम टू आपण याचे लेक्चर्स जे आहेत ना हे जे एक्साईजचे स्पेशल लेक्चर्स आहेत ना आपल्या युट्यूब चॅनलला काही दिवसात आपण हे सगळे लेक्चर्स घेणार आहोत तुम्ही कदाचित नवीन असाल याच्या आधी आपण खूप सारे लेक्चर्स घेतलेले आहेत तुम्ही नवीन असाल तर प्लेलिस्ट चेक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या कालावधीमध्ये आपण एक्साइज सब इन्स्पेक्टरचे स्पेशल काही लेक्चर्स या ठिकाणी येणार आहोत जे फक्त साठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे तर हा शिलाबस तुम्हाला व्यवस्थित करावा लागणार आहे मुख्य परीक्षेच्या बाबतीत मी तुम्हाला हे सगळे मुद्दे या ठिकाणी सांगितलेले आहेत ओके आता इथे पुस्तकांच्या बाबतीत काही मुद्दे जर आले तर ते काय चालू घडामोडीसाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं डेली न्यूज पेपर वाचावा लागेल तुम्हाला डेली न्यूजपेपर मग तुम्ही तो लोकसत्ता वाचा सकाळ वाचा किंवा मटा वाचा आता तुम्ही फक्त न्यूज न्यूजपेपर वाचून जमेल का स्वतःच्या नोट्स कारण जागतिक भारतातील महाराष्ट्रातील असं नका म्हणू की बाबा इथे जागतिक दिलंय भारतातील दिलंय महाराष्ट्र म्हटलेलं नाही मग ती मी करायचं की नाही सगळंच करायचंय इथे तुम्हाला दुसरं मासिक वाचायचे लोकराज्य लोक योजना सारखे मासिक तर वाचाच मात्र एखादं चांगलं मासिक जे आहे आता ऑनलाईन तुम्ही स्टडी करतायत खूप सारे लेक्चर्स चालू आहेत चालू घडामोडीचे मात्र एकाच व्यक्तीला फॉलो करा कंटिन्यू फॉलो करा एकच व्यक्ती धरा आणि त्याच्यातले म्हणजे काय होईल ते डबल डबल करत बसू नका एकच मुद्दा तुम्हाला कळाला ना तोच पुन्हा पुन्हा वाचायचा नाही नवीन नवीन मुद्दे जे आहेत महत्वाचे ते करायचे पुढे बुद्धिमत्ताच नाही इथे सगळ्यात महत्वाचं सांगेल तुम्हाला मी जुने प्रश्न मी रिअली सांगतो म्हणजे एकदम तुम्ही जर इथे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचे जर मुख्यचे आणि प्रीचे जर सगळे बुद्धिमत्तेचे जुने प्रश्न सोडवलेत त्याचे जर सगळे टाईप जर सोडवलेत ना तुम्हाला काहीच करायचं नाही कोणतंच पुस्तक वाचायचं नाही मार्केटमधलं हे या ठिकाणी म्हणजे एकदम परफेक्ट सांगतोय मी भरपूर सारे यूट्यूब चॅनेल्स आहेत खूप सारे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला फक्त टॉपिक उचलायचा आहे जुना जुनी प्रश्न तरी का बघायचे तिथे बघायचे इथे प्रश्न आलाय बाबा सांकेतिक लिपी वरचा बस टाका यूट्यूब वर सांकेतिक लिप आणि सगळं फुकट आहे फुकट फ्री म्हणजे फ्रीच आहे पूर्णतः तुम्हाला विकतच पाहिजे असेल तर मग तुम्हाला आपण ग्रुप सी चा कोर्स डेव्हलप केला आहे पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट एक्ससाइज सब इन्स्पेक्टर आणि मंत्रालय इन क्लर्क खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्याच्यात खूप सारं मटेरियल आहे सगळे पूर्व मुख्य ची टॉपिक त्या ठिकाणी कव्हर केले आहे आपले एस टी आर सी एप्लिकेशन त्यावरही त्या जाऊन तुम्ही मग तुम्हाला थोडीशी विकत ची हौत हौस असेल तर ती पूर्ण करू शकता मात्र तुम्हाला सांगतोय मी फुकट खूप काही आहे इथे इथे हा मुद्दा सांगतोय माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचवा आहेत ना हा आपण पूर्णतः कव्हर केला आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने कव्हर केला आहे सगळे याचे लेक्चर्स तुम्हाला या कोर्स मध्ये अवेलेबल करून दिले आहेत या माहिती अधिकारासाठी तुम्ही यशदाचं जर पुस्तक वाचलं ना यशदा तर मला वाटतं दुसरं काहीच वाचायची गरज नाही आणि लोकसेवा अधिनियम याचे लेक्चर मी आता घेऊन येतोय आपल्या या युट्यूब चॅनलला तुम्हाला भेटतील निश्चितपणे तुम्ही याला फॉलो करत राहा लोकसेवा अधिनियमावर एक दहा बारा लेक्चर्स असे घेणार आहेत की याचा एकही प्रश्न तुमचा चुकायला नको ओके पुढे भारतीय राज्यघटना आहे राज्यघटनेची वैशिष्ट्य वगैरे त्या संदर्भातले मुद्दे याच्यासाठी रंजन कोळंबी वाचा किंवा लक्ष्मीकांत वाचा बस दोन्ही एक वाचा विषय संपून जातो पुढे माहिती संगणक तंत्रज्ञान जे आहे संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या ठिकाणी सुद्धा जुने प्रश्न व्यवस्थित कारण की रिपीटेशन फार आहे रिपिटेशन 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 आणि मार्केटमधलं एक चांगलं पुस्तक कोणतं एक घ्या त्याची हे सगळे मुद्दे संगणकाची भूमिका असेल मीडिया विषय आहे ज्ञानवाहिनी विद्यावाहिनी सामूहिक माहिती केंद्रे यावरचे प्रश्न येतात ते तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहेत ओके पुढे आपण मानवी हक्का आणि जबाबदारी याच्यामध्ये मित्रांनो इथे मुख्य तुम्ही काय आहे माहिती का आता तुम्ही हे मानवी हक्क जबाबदारी जे आहेत ना हे राज्य जे तुम्हाला किरण देसले सरांचं पुस्तक आहे त्याच्यामधूनही तुम्ही करू शकतात मानवी हक्का संदर्भातलं भगीरथ प्रकाशनाचं पुस्तक आहे तेही आणि मायनर ऍक्ट स्पेशली त्या त्या ऍक्ट पीडीएफ घ्या त्याचे प्रिंट काढा त्याच्यातून वाचा मानवी हक्काचे स्पेशल पुस्तकही आहेत मार्केटमध्ये ओके ते आता इथे नावं फार गाजलेली नावं नाही जास्त मात्र कोणतंही एक पुस्तक घ्या त्याला फॉलो करा जुने प्रश्न बघा सगळ्यात आधी ते आपण करूया पुढचं बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट जे आहे एकोणीशे एकोणपन्नास हे जस तसं तुम्हाला त्याचे पीडीएफ अव्हेलेबल होईल आपलं एमपीएससी स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी टाकतोय मॅन्युअलही टाकतोय याच्या नोट्स आपण अवेलेबल करून देणार आहोत त्या नोट्स वाचा भरपूर सारे तुम्हाला टेलिग्रामवरही हो भेटतील मार्केटमध्ये पुस्तक असेल ते तुम्ही वाचू शकता ओके मात्र याचे बेसिक जे ऍक्ट आहेत ना ते ऍक्ट तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा जुने प्रश्न बघा जुन्या प्रश्नानुसार ते ऍक्ट त्या ठिकाणी तुम्हाला कव्हर करायचे आहेत त्या पद्धतीने केली तर मला वाटतं या ठिकाणी सगळे मुद्दे अत्यंत सुस्पष्टपणे कव्हर होणार आहेत चला निश्चितपणे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल फॉलो करा या सिलेबसनं अभ्यास करा निश्चितपणे हे मिळणार आहे इथे आपण थांबूया धन्यवाद